मित्रांनो मन धागाधागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आता आनंदीला जरा सावधच राहायला सांगतो आणि म्हणतो जर तुम्हाला काही झालं असतं तर मग तुमचे आईबाबा माझ्यावर किती ओरडले असते अहो तुमची एवढी मोठी साड्यांची टेक्स्टाईल कंपनी आणि तुमच्या इथे धड सिक्युरिटीसुद्धा नाही तुम्ही नक्की काय करताय म्हणजे माझ्या आनंदीला काही झालं असतं तर मग आम्ही काय केलं असतं अशी कशी तुमची सिक्युरिटी आणि तुमच्याच कंपनीत कसे चोर घुसतात आणि आमच्याच आनंदीला त्रास देतात तेव्हा आता सार्थक असं जे काही बोलत असतो तेव्हा आनंदी त्याच्याकडे खूप प्रेमाने आणि आपुलकीने पाहत असते आणि गालातल्या गालात हसत असते सार्थक देखील आता तिच्याकडे पाहू लागतो तर मग तेवढ्यातच रेश्माचा फोन येतो रेश्मा म्हणते अरे सार्थक तू कुठे आहेस तेव्हा सार्थक म्हणतो हो आहे मी जरा बाहेर आहे थोड्या वेळाने येतो तेव्हा आता आनंदी म्हणते सर काही प्रॉब्लेम झालाय का, का? तेव्हा सार्थक काहीच बोलत नाही परंतु आनंदीचा आवाज आता रेश्माने ऐकलेला असतो रेश्मा चौताळून उठते आणि म्हणते काय म्हणतोस आनंदी आहे का ती तुझ्या बरोबर तेव्हा सार्थक म्हणतो हो आहे भा आता रेश्मा खूपच रागात म्हणते अरे तुला काही वाटत की नाही मी तुला सांगितलं होतं ना की आनंदी बरोबर सारखं सारखं त्यावरती आता सार्थक म्हणतो माझं काम होतं आल्यावर तुला सांगतो आता तो फोन ठेवतो तर आता तो आनंदीला म्हणतो की चला मी तुम्हाला घरी ड्रॉप करतो तेवढंच तुमच्या आईबाबांना देखील बरं वाटेल आनंदी म्हणते नाही सर तुमचं तिथे असणं आता खूप महत्वाचं आहे तुम्ही इकडे तेव्हा सार्थक तिच्याकडे पाहत राहतो की ही किती समजूतदार आहे दुसरीकडे केदारची जी ती त्याला फोन करून सगळं काही सांगतात की आपला माणूस पकडला गेला आहे त्या आनंदीनेच पकडून दिला आहे तेव्हा केदारच्या आता तो खूप घाबरतो इकडे आनंदी आता घरी आलेली असते तेव्हा ती घरातील सर्वांना हा प्रकार घडलेला सांगते मनोज तिला म्हणतो मन अगं आनंदी हे सगळं करायची काय गरज आहे जर ह्या सगळ्यामध्ये तुला काही लागलं असतं काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं मग तेव्हा मालती म्हणते मनोज बरोबर बोलतोय तेव्हा आता आनंदी म्हणते माझी एवढीही काळजी करू नका हो मी आंशुबन बरोबर संसार करून एक गोष्ट तर नक्कीच शिकलीये जर आपल्याला पुढे जायचं असेल जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर वाईट गोष्टींना विरोध करून चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे जाणं सत्याची कास धरणं मनापासून प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं ते मी नाही कधी विसरू शकत तेव्हा अण्णा म्हणतात आनंदी तुझं म्हणणं बरोबर आहे तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठवतं म्हणून आनंदी म्हणते की आता कोण आलं असेल ती जरा घाबरतं दार उघडते सार्थक समोर उभा असतो सगळेजण आता त्याच्याकडे पाहू लागतात सार्थकची नजर मात्र फक्त आनंदीवर असते तेव्हा ती विचारते काय हो सर काय झालं सार्थक आता आतमध्ये येतो आणि सर्वांना म्हणतो की उद्या एंगेजमेंट आहे ना त्याचं इन्व्हिटेशन देण्यासाठी मी आलोय उद्या सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार यायचा आहे तेव्हा सगळेजण म्हणतात की हो नक्कीच येणार तेव्हा आता चहा वगैरे घेऊन जा असं मालती म्हणते तर आता सार्थक म्हणतो की नाही खूप गडबड आहे ना म्हणून म्हटलं की नको चहा तेव्हा अण्णा म्हणतात हो आम्ही येण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण तुम्ही साखर तरी घ्या मालती लगेच आता त्याला साखर देते सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे पाहत राहतात तर दुसरीकडे रेश्मा आता खूप टेन्शनमध्ये असते ती वृंदाला फोन करून सांगते अहो जेव्हापासून मला समजलं आहे ना की ती गोंडेवाली आनंदी आहे तेव्हापासून खूप घाबरल्यासारखं होतंय तेव्हा त्या ते आनंदीचं नशीब खूप जोरावर आहे इकडे तिचाच गाजावाजा सगळीकडे तिची चर्चा असं रुंदा आता म्हणते पेशवा म्हणते सार्थकला जर समजलं तर मग तेव्हा वृंदा म्हणते असं काहीही होणार नाही कारण काहीच पुरावा नाहीये त्याचा आणि तसंही लग्नापर्यंत पुरावा नाही आला ना समोर तर बरं होईल म्हणजेच लग्न झाल्यानंतर आला तर आला तोपर्यंत तर आपल्याला खबरदारी घ्यायलाच हवी तेव्हा रेश्मा म्हणते अहो ते सगळं आहे उद्या आनंदीचं अख्खं खानदान इकडे एंगेजमेंटसाठी आलं तर मग काय करायचं तिच्या खानदानातील कुणीही एंगेजमेंटसाठी यायलाच नको असं रुंदा म्हणते हे काम तुलाच करावं लागेल त्यावरती आता रेश्मा म्हणते मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं ना सुद्धा काकूंनाही म्हटलं होतं ना की नका बोलवू त्यांना पण तुम्हीच तेव्हा मला

तेव्हा रेश्मा आता फोन ठेवते आणि विचार करू लागते जर ही आनंदी सार्थकाने माझ्यामध्ये आली ना जर ती उद्या एंगेजमेंटसाठी इथे आली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आनंदी कशी या एंगेजमेंटसाठी येणार नाही याची व्यवस्था मला पाहायलाच हवी आमच्या दोघांमधील काटा हा दूर करायलाच हवा असं रेश्मा आता ठरवते तर दुसरीकडे आता सार्थक खूपच नाराज असतो कारण त्याला रेश्मा अजिबात पसंत नसते फक्त आईच्या हट्टासाठी तो तिला हो म्हणालेला असतो तेवढ्यातच आता तेथे आदर्श येतो तो म्हणतो काय रे रेशमाच्या गोड गुलाबी स्वप्नांमध्ये तू रंगून गेला की काय आम्ही त्याचा विचार करत नाहीये असं सार्थक म्हणतो आदर्शला जरा वेगळंच काहीतरी वाटतं म्हणून तो म्हणतो काय रे मला एक गोष्ट सांग रेश्मा तुला मनापासून पसंत आहे ना तेव्हा सार्थक म्हणतो तसं नाही रे पण आईला पसंत आहे ना आईचा हट्ट आहे ना आईबाबांचा शब्द मी कधीही डावलत नाही म्हणून मी तिच्याबरोबर लग्न करणार आहे म्हणून आता तो अगदी नाराज होत तेथून जातो तेव्हा आदर्श मनातल्या मनात विचार करू लागतो म्हणजे आता सार्थकला रेश्मा पसंत नाही आहे तर सुद्धा काकोसाठी तो तिला हो म्हणालेला आहे आता त्याला खूप मोठं धक्का बसतो इकडे केदार रुंदा आणि शलकाला घडलेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा आता रुंदा खूपच भडकते आणि म्हणते देव अक्कल वाटत होता, तेव्हा तुम्ही काय चाळण घेऊन उभा होतात की काय तेव्हा आता केदार एक्सप्लेनेशन देऊ लागतं ते पाहून वृंदा म्हणते अजिबात एक शब्द देखील बोलायचा नाही एकच काम तुम्हाला सांगितलं होतं ते पण धड करता आलं नाही केदार म्हणतो अहो जरा थांबा तुम्ही मला बोलू देत काहीतरी तेव्हा वृंदा म्हणते बोला बोला तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला ती केदार सांगू लागतो मी विकासला यासाठी अडकवलं कारण तो सारखा -सार का आनंदी समोर आला तर त्याला ओळखायला नको तिनेच काकांचा जीव वाचवला होता आणि खरंच आनंदीला माहितीये कारण ती सारखी सारखी म्हणतीये की मीच विकासदादांना कुठेतरी पाहिलंय म्हणून म्हटलं की ते दोघे नजरेसमोर सारखं नको म्हणून हा प्लॅन केला तेव्हा असे चिंदी चोर प्लॅन करण्याची काय गरज होती अहो त्या चार साडीच्या चा की काय रुंदा आता केदारवर भडकते आणि मूर्ख असं म्हणते आता ती त्याला चांगली स्तंभी देते की काहीही झालं तरी उद्याचा साखरपुडा हा निर्विघ्नपणे पार पाडायला हवा तर आता दुसरीकडे सार्थक अरविंदच्या रूम येतो तर आता तो म्हणतो बाबा तुम्ही अजून का नाही झोपतानाही कपडे नाही घालायची असं म्हणून तो आता त्याला कपाटातून कपडे काढून देतो आता त्याला अचानक एक फोन येतो म्हणून तो तो फोन घेतो परंतु त्याच्या खेशातून तो गोंडा पडतो फोनवर बोलून झाल्यानंतर तो, तो बाबांना म्हणतो की कपडे चेंज करा तेव्हा आता अरविंद सारखा सारखा आनंदी या नावाकडे पाहत राहतो त्यानंतर आता त्याला जोरात ठसका येतो म्हणून सार्थक त्याला पाणी आणण्यासाठी खाली जातो तेवढ्यातच आता अरविंद समोर पाहतो तर त्याला आनंदीने कशा प्रकारे त्याला वाचवलं हे सगळं काही आठवतं तेवढ्यातच आता सार्थक देखील तेथे दे येतो त्या गोंड्याकडे पाहून आता बाबांना सगळं काही आठवलेलं असतं तेव्हा तो, ते तो बोर्डवर लिहितो मी आनंदीला सांगितलं होतं जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो नेहमीच अडखळतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो तो नेहमीच तरतो असं आनंदीला आता त्याने म्हटलेलं असतं ते, ते सगळं काही तो बोर्डवर लिहितो तर आता तो म्हणतो सार्थक हे बघ बाळा मी असं त्या मुलीला सांगितलं होतं सार्थक म्हणतो रेशमाला सांगितलं होतं ना तेव्हा तो म्हणतो की रेश्माला नाही रे आनंदी मुलीला सार्थकाचा डोळे बंद करतो आनंदीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर दिसतो तो म्हणतो की असं मला काय होतंय रेश्माचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसायला हवा कारण तिच्याबरोबर वर माझी उद्या तर एंगेजमेंट आहे स्त्रीकडे आनंदी घरात असते तेवढ्यातच तिला रेश्माचा फोन येतो म्हणून ती बाहेर जाते आता रेश्माला पाहून आनंदीला जरा धक्काच बसतो तेव्हा रेश्मा आता आनंदीला म्हणते तू माझ्या एंगेजमेंटसाठी उद्या यायचं नाही सार्थकने तुला तसं आमंत्रण दिलंच असेल तेव्हा आता ती म्हणते की हो उद्या आम्ही सगळेजण नेणार आहोत पण मी का नाही यायचं तेव्हा रेश्मा ते ते आता स्पष्टपणे तिला सगळं काही सांगते पासून तू इकडे कंपनीमध्ये आली आहे तेव्हापासून आमचं अख्खं आयुष्य तू स्पॉईल करून टाकलं आहे मध्ये सुद्धा तू स्थान पटकवलं आणि आता सार्थकच्या मनात सुद्धा आणि कंपनीमध्ये सुद्धा तेव्हा असं म्हटल्याबरोबरच आता इकडे आनंदीला खूप राग येतो ती रागातच एक मिनिट थांबा असं रेश्माला म्हणते आणि तिची चांगलीच लायकी काढते मित्रांनो आता पुढील भागामध्ये सार्थकची आणि रेश्माची एंगेजमेंट असते आनंदी तितक्यात ते, ते सार्थक विचारतो बाबा ती आनंदी मुलगी नक्की कोण आहे इंदला सगळं काही आठवू लागतं तेव्हा तो लगेच आता आनंदीकडे बोट करतो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर